अंकगणित बूस्टर लसावी मसावी एल सी एम एच सी एफ पार्ट एक व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला मिळण्यासाठी चॅनेलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा त्याचप्रमाणे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा नमस्कार मित्रांनो मी उमेश पाटील बुद्धिमत्ता बुस्टर या पुस्तकाचा लेखक मित्रांनो आज आपल्याला लसावी मसावी हा कन्सेप्ट बघायचा आहे सर्वात प्रथम एक लक्षात घेऊया आपण लहानपणी जे शिकत होतो लसावी मसावीचे त्याचे काही कन्सेप्ट किंवा त्याचे काही आपल्याला व्याख्या आपल्याला सम समजून घ्यायच्या आहेत उदाहरणार्थ लसावी मसावी लसावीचा लॉंग फॉर्म बघा मित्रांनो आपल्यासमोर बघायला भेटतोय लघुत्तम सामायिक विभाज्य हे विभाज्य तुम्हाला इथं दिलेला असतो महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच मसावी लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे लसावी महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मसावी आता हे विभाज्य आणि विभाजक म्हणजे काय हे समजून घेण्याच्या भानगडीत न पडता आपण डायरेक्टली लसावी आणि मसावी का का, का कसा काढायचा ते आपण बघूयात कारण की स्पर्धा परीक्षेमध्ये त्या अवयव काढत असताना त्याचे ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्सला मार्क्स नाहीत परंतु जे आपल्याला उत्तर काढायचं आहे ते डायरेक्टली कमी वेळामध्ये जर उत्तर काढलं त्याला आपल्याला मार्क्स दिलेले आहेत आणि करेक्ट उत्तर काढायचं आहे आता लहानपणी आपण जी व्याख्या शिकली होतो मित्रांनो त्याच्याबद्दलची माहिती घेऊया आता लसावी म्हणजे काय लसावी म्हणजे सामायिक अवयव गुणाकारामध्ये असामायिक अवयव आता सामायिक अवयव कोणते असतात असामायिक अवयव कोणते असतात हे आपण नंतर बघणारच आहोत मी तुम्हाला समजून सांगेल की कशा पद्धतीने तुम्हाला सामायिक आणि असामायिक अवयव बघा असतात ते तुम्हाला सा समजून सांगेल मसावी म्हणजे फक्त सामायिक अवयवांचा गुणाकार इथं बघा सामायिक अवयवांचा गुणाकार गुणाकारामध्ये असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच काय झालेला आहे दिलेल्या दोन संख्यांपैकी लसावी हा एकतर मोठी संख्या असू शकेल किंवा त्याच्यापेक्षा मोठी संख्या असणार आहे मसावी म्हणजे दिलेल्या संख्यापैकी एकतर लहान संख्या असेल त्या दोघांपैकी किंवा त्याच्यापेक्षा लहान संख्या असू शकेल ते समजून सांगेल मी परीक्षा आता पुढच्या प्रक प्रकरणामध्ये किंवा पुढच्या टप्प्यामध्ये पण समजून घेऊयात की काय काय आपल्याला कसं काढायचं लसावी आणि मसावी कोणत्या कोणत्या प्रकारचे लसावी आपल्याला काढायच्या आहेत मसावी आपल्याला काढायच्या आहेत सर्वात पहिले सर्वसाधारण जो आहे संख्या त्यांचा लसावी मसावी म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हटलं की चार आणि सहाचा लसावी काय मित्रांनो ही सर्वसाधारण संख्या झाली म्हणजे चार आणि सहाचा लसावी जर काढायचा ठरला तर उत्तर काय आयला पाहिजे की सहा दोन्ही बारा म्हणजे चार त्रिका बारा म्हणजे स त्याचा लसावी यायला पाहिजे बारा अशा पद्धतीचाचं उत्तर अपूर्णांक म्हणजे काय मी तुम्हाला विचारलं समजा तीन शेत चार आणि पाच शेत सात यांचा लसावी काय हे अपूर्णांकांचा दशांश तुम्हाला जर विचारलं दोन पॉईंट चार कॉमा शून्य पॉईंट दोन यांचा लसावी मसावी काय आणि घातांक म्हणजे दोनचा घातांक चार गुणाकारामध्ये तीनचा घातांक पाच आणि दुसरी संख्या दिलेली आहे दोनचा घातांक दोन गुणाकारामध्ये तीनचा घातांक चार यांचा लसावी मसावी काय आहे असं त्या जरा विचारलं तर आपल्याला त्याचे उत्तर काढता यायला पाहिजे तर हरकत नाही आपण बघूयात पुड़ की पुढं आपल्याला काय बघायला भेटतंय कशा पद्धतीने आपल्याला प्रश्नाचे उत्तर काढता येतील मित्रांनो आपल्याला समजून घ्यायचं आहे की संकल्पना काय नेमकी कारण का संकल्पना आधारित प्रश्न विचारले जातात शाब्दिक प्रश्न लसावी आणि मसावीमध्ये विचारले जातात मित्रांनो जसं फुलांचा प्रश्न असतो की बाबा एका करंडीत काही फुले आहेत त्याच्या चार चारच्या माळा केल्या सहा माळा केल्या आठ आठच्या माळा केल्या तर प्रत्येक वेळीच दोन फुले उरतात तर करंडीत एकूण किती फुले आहेत असे जर काही प्रश्न विचारले आप तर आपल्याला संकल्पना माहीत असणं गरजेचं आहे तर सर्वप्रथम आपण लसावी आणि मसावीची संकल्पना समजून घेऊ मित्रांनो नेमकं काय विभाज्य आणि विभाजक काय असतात पण मी ते संकल्पना डिटेलमध्ये सांगणारच आहे परंतु जो टेक्निकल कन्सेप्ट आहे तो टेक्निकल उदाहरणार्थ विभाज्य आणि विभाजक याच्या भानगडीत पडू नका डायरेक्टली आपण उत्तर सॉल्व्ह करूयात जसं उदाहरणार्थ सर्वप्रथम आपण लसावीच्याबद्दल बोलूयात लसावी मला जर काढायचं जर असेल तर सर्वप्रथम मी काय करणार आहे सहाने कोणत्या कोणत्या संख्येला भाग जातो त्या संख्या मी तुमच्यासमोर मांडतो सहा सहा दुनी बारा सहा त्रिका अठरा चौक चोवीस सहा पंचे सहा सहा छत्तीस अशा असंख्य संख्या तुम्हाला बघायला भेटतील त्याचप्रमाणे आठने भाग जाणारे आठ एक आठ आठ दुनी सोळा आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस अठा पंचेचाळीस डॅश 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 अशा असंख्य संख्या तुम्हाला बघायला भेटतील मग आता यामध्ये सामायिक संख्या कोणती आहे हे आपल्याला बघायला नक्की आवडेल की सामायिक संख्या कोणत्या आहेत आता उदाहरणार्थ तुमच्या समोर मी मांडलेल्या आहेत या संख्या आता या दोघांमध्ये सामायिक संख्या आहे सर्वात प्रथम कोणती संख्या बघायला भेटते तर चोवीस ठीक आहे त्याच्या अगोदर कोणती संख्या आहे का सहा आठ आहे बारा सोळा आहे नाही आहे चोवीसच्या नंतर आता मी तर लिहिलेलं नाहीये पण सहा सहा छत्तीस साईसत्तर बेचाळीस आणि साय आठ आठेचाळीस अठ्ठेचाळीस पण भेटेल इथं पण अठ्ठेचाळीस असणारे म्हणजे चोवीस नंतर अठ्ठेचाळीस म्हणजे चोवीसच्या पाड्यात जेवढ्या संख्या आहेत त्या तुम्हाला तिथं सामायिक बघायला भेटतील परंतु त्यांनी विचारलेलं आहे लसावी लसावी म्हणजेच लघुत्तम ह्या चोवीस अठ्ठेचाळीस पुढच्या ज्या संख्या येतील त्याच्यापैकी लहान कोण आहेत तर चोवीस लहान आहे म्हणून सहा आणि आठचा लसावी बघायला तुम्हाला भेटतो तो आहे त्यांचा जो सामायिक अवयव आहे ज्याला की सहा न आणि आठ न भाग जातो असा लहानात लहान संख्या आहे ती आहे चोवीस त्याला लसावी असं म्हटलं जातं म्हणजे बघा सहा ने आठ न भाग जाणारी कोणती संख्या आहे चोवीस आहे पण ती कशी आहे लहानात लहान आहे म्हणून ती चोवीस आहे त्याचा लसावी आहे आता मसावीचा कन्सेप्ट लगेच क्लिअर करून देतो तुमच्या समोर सहाला भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या कोणत्या आहेत सहा न भाग देणाऱ्या एक न भाग जातो दोन न भाग जातो तीन न जातो आणि सहा न पण भाग जातो ठीक आहे सहा न भाग जाणाऱ्या ठीक आहे त्यानंतर आठ न भाग जाणाऱ्या एक आहे एक पण घ्यावा लागेल मित्रांनो कारण जर कुठंच दोघांमध्ये सामायिक कोणी भेटलं नाही तर एक तरी भेटतो मी नेहमीच वर्गात क्लासमध्ये सांगत असतो जिसका कोय नाही होता है, उसका एक होता आहे म्हणजे इथं बघा दोन एक त्यानंतर काही चार अजून काही आठ हे सामायिक झाले ठीक आहे या सामायिकमध्ये आता मला एक सांगा कोण कोणकोण कोण कोण संख्या सामायिक आहेत एक आहे दोन आहे अजून कोण आहे कोणीच नाही याचाच अर्थ काय झालेला आहे महत्तम या दोघांमध्ये मोठ्यात मोठा कोण आहे दोन आहे म्हणजे दोन हा त्याचा काय झाला आहे मसावी झाला आहे हा त्याचा कन्सेप्ट आहे मित्रांनो लक्षात घ्या पण लहानपणी आपण काय करत होतो त्याचे अवयव पाडत होतो ठीक आहे अवयव कसे पाडत होतो सहा आणि आठ आणि मग अशी संख्या आपल्याला द्या घ्यावं लागत होती की ज्या संख्येनं दोन्ही संख्येला भाग जातोय मग कोणती संख्या आहे ती ती संख्या आहे दोन दोन न तीनला दोन न सहाला भाग जातो बेत्रिक सहा बेचोक आठ अजून कोणती संख्या अशी आहे की दोन्ही संख्येला भाग जातोय तर कोणतीच नाही म्हणजे सामायिक संख्या कोणती झालीये दोन आणि आत्ताच मी तुम्हाला यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं की मसावीचा फॉर्म्युला काय फक्त सामायिक अवयवांचा गुणाकार फक्त सामायिक अवयव आहे दोन म्हणून त्याचा मसावी आला दोन आता लसावीसाठी पुढं बघूया लसावीसाठी पुढं बघत असताना तीन न भाग जातोय तीन एक तीन चारला चार जसाल तसा परत कशाने भाग जातोय चार न भाग जातोय ठीक आहे चारन भाग जातोय न भाग जर केला तर एक लक्षात घ्या चार एक एकाला एक चार एक चार म्हणजेच काय झाला लसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार गुणाकारामध्ये असामायिक अवयांचा गुणाकार म्हणजे दोन सामायिक अवयव हे गोल इथं करतो म्हणजे तुमच्या येईल नंतर काय दिलाय असामायिक अवयव तीन गुणाकारामध्ये असामायिक अवयव म्हणजे बेत्रिक सहा आणि साईचौक चोवीस म्हणजे बघा इथं पण त्याचा लसावी आला चोवीस आणि वर पण आपण जो बघितला होता हा लसावी तो लसावी आहे चोवीस आणि इथं पण तुम्हाला बघायला भेटल लसावी जो आहे तो दोन गुणाकारामध्ये तीन गुणाकारामध्ये चार उत्तर आलं चोवीस तर प्रकारे आपल्याला लसावी काढायला काही हरकत नाही आहे हे झाले तुमचे बेसिक कन्सेप्ट लसावीच्या अनुषंगाने म्हणजे हे झालं दोन संख्यांचा लसावी कधी दी कधी तीन संख्या विचारतील मी तीन संख्यांचा लसावी तुम्हाला सांगतो कसा पद्धतीने काढायचा एक उदाहरण आपण घेऊयात बघा मित्रांनो आता तुम्हाला लसावी आणि मसावी काढायचा आहे बारा अठरा आणि वीसचा तर आपल्याला इथं सहज बघायला भेटल की अशी संख्या आपल्याला शोधून काढायची की तिन्ही संख्यांना भाग देणारी ती अशी असणारी ती संख्या, संख्या एक सोडून बरं का एक सोडून एक हा अपवाद राहील शेवटच्या वेळेस पण आपल्याला एक नंतरची संख्या कोणती मग दोन म्हणजे बेसख बारा ब्याण्णव अठरा ब्यांदा वीस अजून आपल्याला अशी संख्या शोधायची आहे मी कॉल इथं राऊंड करतो कारण राऊंड याच्यासाठी करतो की ती सामायिक आहे तिन्ही संख्येला भाग देणारी ती संख्या आहे म्हणून मी राऊंड करतो ठीक आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता अशी कोणती संख्या आहे की तिन्ही संख्येला भाग जाते तर नाही आहे मित्रांनो कोणतीच नाही जर मी दोन नदीला दिला भाग तर बेत्रिक सहा नऊला भाग जात नाही तीन नदीला दिला तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ पण दहाला जात नाही म्हणजे अशी संख्या आपल्याला भेटत नाही की तिन्ही संख्येला भाग जाईल तर मग अशी संख्या शोधायची आहे की दोन संख्येला भाग जाईल अशी संख्या कोणती आहे मग एक तर दोन येईल दोननं देऊन पाहू बेत्रेक सहा नवाला नऊ नौ, आणि बेपंच दहा आता इथं राऊंड करू नका कारण तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या नाही आहे दोन ही संख्या तिन्ही संख्येला भाग जाणारी होती पण ही दुसरी जी दोन आहे ती तिन्ही संख्येला भाग जात नाही दोनच संख्येला भाग जाते म्हणून ही सामायिक धरता येणार नाही ती असामायिकच म्हणून आपल्याला ग्रहीत धरावं लागेल मित्रांनो पुढं अजून अशी कोणती संख्या आहे की दोन संख्येला भाग जातो तर तीन आहे परत तीननं भाग द्या तीन एक तीन तीन त्रिक नऊ पाचाला पाच पुन्हा अशी कोणती संख्या आहे की दोन्ही संख्येला भाग जाईल तर कोणतीच नाही आहे मग तीन न देऊन घ्या एकाला एक, एक जसाल तसा ठेवा तीन एक तीन आणि पाचाला पाच ठीक आहे याच पद्धतीने पुढे काय बघायला भेटतंय पाचनं भाग द्या एकाला एक एकाला एक पाच एक पाच म्हणजेच आपल्याला इथं अवयव बघायला भेटत आहेत अवयव काय काय आलेले आहेत बघून घ्या आता लसावी मला काढायचा आहे लसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार गुणाकारामध्ये असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच बघा सामायिक आले दोन गुणाकारामध्ये असामायिक आले दोन गुणाकारामध्ये तीन गुणाकारामध्ये तीन गुणाकारामध्ये पाच उत्तर काय यायला पाहिजे मित्रांनो मग आपल्या समोर बेदोन्ही चार चार त्रिक बारा आ, बारा आणि हे पाच पाच गुणाकारामध्ये तीन करून घ्या ठीक आहे म्हणजे सोपं जाईल तुम्हाला बेदोनी चार चार त्रिक बारा इथं बारा लिहिले आणि पास्त्रिक पंधरा बारा आणि पंधराचा गुणाकार काय येतोय ये चेक करा सांगा मला पंधरा दोन्ही तीस हा आला तीन पंधरा एक पंधरा आणि तीन अठरा एकशे ऐंशी हा त्यांचा लसावी झालेला सा आहे आणि मसावी याच्याच खाली मी मसावी पण लिहून दाखवतो तुम्हाला मसावी यायला पाहिजे फक्त सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच गोल जो आलेला आहे तो फक्त राऊंड केलेला म्हणजे दोन मसावी आलेला दोन मित्रांनो इथे तर अशा प्रकारे तीन जो अंक संख्या आहेत त्या तीन संख्यांचा लसावी तुम्हाला इथं काढता येईल याच्यावरचे आधारित प्रश्न आपण बघणारच आहोत पुढचं उदाहरण आपल्याला पाहायचं आहे तीन आणि तेरा असं उदाहरण दिलेलं मित्रांनो बघितल्या बघितल्या तुम्हाला लक्षात येतंय तीन आणि तेरा हे मूळ संख्या आहेत मित्रांनो मूळ संख्या आता मूळ संख्या म्हणजे काय हे तुम्हाला माहीत पाहिजे ज्या संख्येला फक्त एकने आणि स्वतःने भाग जातो अशा संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात किंवा दुसऱ्या डेफिनेशनमध्ये जर सांगायचं झालं तर अशा संख्या की ज्या संख्यांना फक्त आणि फक्त दोनच अवयव असतात किती अवयव असतात फक्त दोनच अवयव असतात दोन पेक्षा जास्त नाही दोन पेक्षा कमी नाही मग दोन अवयव कोणते सपोज मूळ संख्यामध्ये मी तीन जर घेतली तर याला एक आणि तीन हे दोन अवयव आहेत अशा संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात एक लक्षात घ्या मूळ संख्या दिसले रे दिसली तर लक्षात घ्या लसावी असतो त्या दोन्ही संख्यांचा गुणाकार म्हणजेच तीन गुणाकारामध्ये तेरा ते त्रिक एकोणचाळीस कारण त्या मूळ आहेत मित्रांनो आणि मसावी काय असतो तर दोन मूळ संख्यांचा मसावी एक असतो जिसका कोई नहीं होता है उसका एक होता आहे मित्रांनो बघा याच्यामध्ये बघायला बघितलं तर लसावी म्हणजेच मूळ संख्यांचा लसावी म्हणजेच त्या दोन संख्यांचा गुणाकार आणि मसावी म्हणजे एक असतो हे लक्षात ठेवा कुणाबाबतीमध्ये मूळ संख्यांच्या दोन मूळ संख्यांच्या बाबतीमध्ये हाच नियम दुसरीकडेही लागू होतो मग कुठं लागू होईल ला अजून हाच नियम तर क्रमवार संख्या ज्या दिलेल्या आहेत उदाहरणार्थ मी तुम्हाला जर विचारलं मित्रांनो अकरा कमा बारा यांचा लसावी आणि मसावी काय पुढचं उदाहरण मी तुम्हाला विचारलं तर अकरा आणि बारा यांचा लसावी आणि मसावी काय तर एक लक्षात घ्या ह्या क्रमवार दोन संख्या आहेत अकरा नंतर बारा आलेली आहे सहा नंतर सात येतील आठ नंतर नऊ येतील एकोणपन्नास नंतर पन्नास येतील अशा दोन क्रमवार संख्या जर आल्या तर त्यांचा लसावी तोच असतो जसं मी वर सांगितलं लसावी असणार आहे दोन्ही संख्यांचा गुणाकार म्हणजे अकरा गुणाकारामध्ये बारा आणि मसावी काय असेल मित्रांनो जिसका कोई नाही होता उसका एक होता आहे मसावी तुमचा एकच असणार आहे क्रमवार संख्यांच्या बाबतीमध्ये पण तोच नियम लागू होतोय मग अकरा आणि बारांचा गुणाकार बघा मित्रांनो क्रमवार दोन संख्यांचा गुणाकार कसा करायचा आहे त्याला शॉर्टकट आहे लहान संख्याचा वर्ग करा आणि त्याच्यात लहान संख्या मिसळा म्हणजे अकराचा वर्ग एकशे एकवीस आधी का अकरा एकशे बत्तीस म्हणजे उत्तरायला पाहिजे एकशे बत्तीस ठीक आहे मी काय केलं बघा अकराचा वर्ग बघा पुन्हा एकदा सांगतो अकराचा वर्ग अधिक त्यात लहान संख्या मिसळली अकरा अकराचा वर्ग आला एकशे एकवीस प्लस अकरा एकन एक दोन लिहिले दोन एक तीन लिहिले एकाला एक, एक लिहून टाकला म्हणजे एकशे बत्तीस आला क्रमवार दोन संख्यांचा गुणाकार तुम्हाला जर करायचा जर असेल तर या पद्धतीने शॉर्टकटनं करू शकतात किंवा कर� तुम्हाला बाराचा वर्ग दुसरी पद्धत अशी सांगितली जाते नॉर्मली मी आता ती संख्या ज्ञानमध्ये शिकव शिकवलेलं शिकवणार आहेच आहे किंवा मी विद्यार्थ्यांना शिकवतच असतो एवढंच लक्षात ठेवा तुरतास लहान संख्येचा वर्ग अधिक लहान संख्या ही दोन क्रमांक संख्यांचा गुणाकार आहेत उदाहरणार्थ सहा आणि सातचा गुणाकार करायचा आहे मग मी काय करणार सहा सात बेचाळीस तर आपल्याला माहिती आहे पण मी काय करणार सहाचा वर्ग अधिक सहा सहाचा वर्ग छत्तीस छत्तीसचा छत्तीस अधिक सहा बरोबर बेचाळीस म्हणजे सहा सात बेचाळीस आलेलंच आहे मग ह्याच पद्धतीनं आपल्याला इथं गुणाकार करता येईल म्हणजेच बघा लसावी आलेला आहे म्हणजे दोन दोन आपल्याला नियम इथं माहीत पडलेले आहेत काय पहिला नियम असा माहीत पडला आहे की मू दोन मूळ संख्यांचा लसावी काय असतो त्या दोन संख्यांचा गुणाकार असतो आणि त्यांचा मसावी असतो एक हे पण लक्षात ठेवा हे झालं मूळ संख्यामध्ये संख्यांसाठी आणि दोन क्रमवार संख्यांसाठी मी काय सांगितला नियम तोच सांगितला दोन क्रमवार संख्या जर आल्या तर दोन्ही संख्यांचा गुणाकार आणि मसावी असतो एक हे तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो ठीक आहे आपण पुढच्या उदाहरणाकडे सरकूया आजच्या सेशनचं हे सेशनचं आपण हे ला शेवटचं उदाहरण घेऊ कारण की हे जे संख्याच्या आधारित जे प्रश्न आहेत मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे ते तुम्हाला समजलेच असतील शेवटचं एक उदाहरण असं आहे त्रेसष्ट आणि एकशे पाच बघा त्रेसष्ट आणि एकशे पाच जर आपण सॉल्व्ह करत असू त्याचे अवयव पाडणं पण गरजेचं आहे ठीक आहे त्याचे अवयव पाडत असताना लक्षात घ्या दोन्ही संख्याला भाग जाणारी संख्या कोणती आहे सात आहे सात नव्हे त्रेसष्ट आणि पंधरा साती पाचो दर्शे म्हणजे इथं पंधरा आलेले आहेत परत अशी कोणती संख्या आहे मी राऊंड करतो सामायिक असल्यामुळे आपल्या लक्षात येईल म्हणून ठीक आहे त्यानंतर अशी कोणती संख्या आहे की दोन्ही संख्येला भाग जाईल तीन तीन त्रेक नऊ आणि तिन्हा पाचे पंधरा पुढं अशी कोणती संख्या आहे की दोन्ही संख्येला ही पण सामायिक म्हणून राऊंड करतो अशी कोणती संख्या आहे की आता तीनला आणि पाचला भाग जाईल तर एकच आहे कोणती एकच मग ती आपल्याला तिथं ग्रहीत धरता येणार नाही मग पहिल्या आपण उदाहरणामध्ये काय केलं होतं तीननं भाग दिला परत पाचनं भाग दिला त्यांना वेळ जातो वेळ न दौडता आपण इथंच था थांबायचं अशा वेळेस आणि डायरेक्ट लसावी लिहायचा लसावी म्हणजे सर्व सामायिक असामायिक सर्वांचा गुणाकार मित्रांनो आता आता बघा मी फॉर्म्युल्यानुसार जाणार नाही डायरेक्ट आपल्याला उत्तराच्या बाबतीमध्ये जायचं जर असेल तर सात्रिक एकवीस हे बघा अशा पद्धतीनं कॅल्क्युलेशन जर केलं तर आपल्याला हे झालं तुमचं मसावी कारण हा सामायिक अवयव सात्रिक एकवीस करेक्ट आहे मी एकवीस लिहितो मसावी पण लसावी जर काढायचा असेल तर सात्री एकवीस आणि इकडं पाचत्रिक पंधरा एकवीस गुणाकारामध्ये पंधरा आणि यांचा गुणाकार काय पाहिजे पंधरा एक पंधरा हात चाला एक पंधरा दोन्ही तीस आणि एक एकतीस म्हणजे तीनशे पंधरा हा त्यांचा लसावी झाला बघा सात्रिक एकवीस परत एकवीस आहे पास्त्रिक पंधरा केले एकवीस आणि पंधरा या दोघांचा गुणाकार केला तीनशे पंधराला डायरेक्टली असं उत्तर तुम्ही परीक्षेत आता काढू शकाल किंवा अजून एक, एक ता, ता तुम्हाला शॉर्टकट ट्रिक सांगतो ती सांगून आपण हे सेशन आजचं थांबवणार आहोत एक शॉर्टकट ट्रिक्स कशी असणार आहे आता हे लसावी मसावी तुम्हाला नियमाप्रमाणे समजलं फॉर्म्युल्याप्रमाणे समजलं पण परीक्षेत एवढा वेळ नसतो मित्रांनो कारण काय एवढ्या वेळात तर दुसरं दुसरं पोरग पेढे वाटून निघून जाईल काय की बाबा माझं आता उत्तर बरोबर आलेलं आहे परीक्षेमध्ये मी लवकर निघून चाललो पण आपल्याला त्याच्या अगोदर उत्तर काढायचं आहे स्पर्धा परीक्षा मित्रांनो बघूयात आपण शॉर्टकट कसं काढायचंय ते हा आता परत तेच उदाहरण घेऊयात सहा आणि आठचं म्हणजे लवकर समजेल तुम्हाला ठीक आहे सहा आणि आठ मला सांगा सहा आणि आठ आपल्याला काय काढायचं आहे समजा उदाहरणात लसावी काढायचा आहे लसावी काढत असताना एक लक्षात घ्या मोठी संख्या घ्या दो सहा आणि आठ मध्ये मोठी संख्या कोणती आहे आठ आहे ठीक आहे बरं सहाच्या पाड्यात ती आहे का नाही मग काय करा आठच्या दुप्पट करा आठ दोन्ही सोळा सहाच्या पाड्यात ती आहे का नाही मग पुढं सर का आठ त्रिक चोवीस बरं सहाच्या पाड्यात ती आहे का आहे म्हणजेच चोवीस अशी संख्या आहे की ती चोवीस अशी संख्या आहे की ती आठच्या पण पाड्यात आहे आणि सहाच्या पण पाड्यात आहे आणि जी की पहिली आलेली आहे म्हणून चोवीस त्यांचा लसावी झाला ही शॉर्टकट डायरेक्टली उत्तर जर काढायचं जर झालं तर मग मसावी मसावी जर काढत असताल तर दोघांपैकी सहा आणि आठ पैकी मसावी काढत असताना लहान संख्या कोणती आहे तर सहा आहे ठीक आहे बर घेतली सहा बरं सहाच्या पाड्यात आठ आहेत का चेक करायचं समजा आठ पण आहेत नाही ते समजा आपण आठ घेतलेले सहा आणि आठचं काढायचं आहे तर सहाच्या पाड्यात आठ आहेत का नाही आहेत मग काय करायचं सहाच्या निम्म करा सहाच्या निम्म किती येणार आहे निम्म बरं का निम्म किती येणार आहे तीन येणार आहे मग तीनच्या पाड्यात सहा आहेत पण तीनच्या पाड्यात आठ आहेत का तर नाही म्हणजे तीन पण येणार नाही ठीक आहे बरं पुढं तीनच्या निम्म नाही करायचं आता एक एक न कमी करत जायचं तीनच्या एक न कमी दोन ठीक आहे तीनच्या पाफ पा, करा दोनच्या पाड्यात सहा आहेत का आहेत दोनच्या पाड्यात आठ आहेत का आहेत म्हणजे दोन त्याचा काय झाला मसावी झाला मित्रांनो लक्षात यायला लागले तर अशा प्रकारे हे लसावी आणि मसावी हे जे कन्सेप्ट आहे त्याच्यावरचे उदाहरणं आहेत आपण ते पाहिले आहेत परंतु अजून काही भाग राहिलेले आहेत दशांश राहिला आहे अपूर्णांक राहिलेला आहे त्यानंतर घातांक राहिला आहे त्यानंतर शाब्दिक उदाहरणं राहिलेले आहेत मित्रांनो मोठा चॅप्टर आहे आपल्याला तो एका याच्यात शिकणं थोडंसं अवघड जाईल त्यामुळं मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी समर्पित करतो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो तुर्तासा आपण इथं थांबतो आणि तुमची रजा घेतो मी उमेश पाटील तुमची रजा घेत पुढच्या व्हिडिओमध्ये येण्याची मी तुमच्याकडून परमिशन घेतो ठीक आहे धन्यवाद व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा त्याचप्रमाणे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा